चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झाल्याची बातमी कळली. फार दुःखद आहे. फार कमी वयामध्ये त्यांना हे निधन झालेलं असल्यामुळं अनेकांना हळहळ वाटत आहे. मलाही दुःख याचं आहेच. एक फार म्हणजे धाडसी आणि साहसी एक नेता त्याचा मी उल्लेख करतो. तो चॅलेंज देऊन त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश घेतलेला होता आणि अशा एक नेत्याचं फार कमी वयात दुःख निधन होणं नक्कीच मनाला फार दुःख होत असतं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जिंकले असले तरी पण शिवसेनेत असताना त्यांनी माझ्या लोकसभा निवडणुकीत मलाही त्यांनी मदत केलेली आहे. माझे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, मैत्री होती. ते विरोधक आज म्हणले तरी ते कधीतरी आमचे मित्र असल्यामुळं आम्ही मैत्री कायम ठेवली. आम्ही शत्रू कधीच नव्हतो, वैरी कधी नव्हतो. कधीकधी प्रसंगावर कार्यक्रमात भेटत असताना आम्ही गप्पाही करायचो. अनेक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक उमेदीचा काळ होता त्यांचा. हे वय मृत्यूचं नाहीच, मुळीच नाही आहे. आणि उमेदीच्या काळामध्ये ते या जगातून चालले गेलेले आहेत आणि अशा नेत्याला मी दुःखदिंदाबद्दल मी श्रद्धांजली अर्पण करतानाच मी त्यांच्या दवाखान्यात कालच जाऊन आलो, वेदांतामध्ये दिल्लीमध्ये. आणि कुटुंबाची भेट झाली, डॉक्टरांशी चर्चा पण केली होती. असं वाटत होतं की प्रयत्न चांगले चालू आहेत, शर्थीचे प्रयत्न चालू होते. ही बातमी येईल असं वाटलं नाही. लवकर त्यांना विदेशात घेऊन जायची पण तयारी चाललेली होती असं मला कळलं. पण तो साथ दिलेला नसेल. दुःखनिधन झालेलं आहे. मी या दुःखनिधनाबद्दल मी पुन्हा शोक व्यक्त करतो. त्याचे कुटुंबीय तिथं भेटले, त्यांनाही या आठवड्यात दोन घटना घडल्या त्यांच्या घरी. त्यांचे वडीलही गेले, आज स्वतः धानोरकरजी गेले, बाळू धानोरकर. हे फार मोठं घरावर झालेला, कुटुंबावर झालेला आघात आहे. ईश्वर त्यांना साहस देईल, धैर्य देईल ही भावना व्यक्त करतो.